बारामतीमध्ये सैराटचा प्रकार घडलेला आहे. पोटच्या मुलीला डोक्यात दगड घालून आईनंच खून केलाय. मुलीनं आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. विवाह केलेला नव्हता, केवळ निर्णय घेतलेला होता आणि हा निर्णय ऐकूनच मुलीच्या घरच्यांनीच मुलीचा खून केलाय. बारामती शहरातील प्रगतीनगरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडून. जितेंद्र, काय अधिक माहिती या संदर्भात? रागिणी, गंभीर प्रकार म्हणावा लागेल. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजा हरदास बोबाटे ही वयवरची 19 मुलगी, हिनी पहिल्यांदा अगोदर मंदिरात जाऊन एका मुलाबरोबर विवाह केला होता आणि हा विवाह घरच्यांना मान्य नव्हता आणि ही मुलगी सतत म्हणायची की मला नांदवाला जाऊ द्या, मला काय इथं राहायचं नाही. मग या त्रासाला कंटाळून आज तिची आई संजीवनी हरिदास बोबाटे हिने आईने तिच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि त्या दगड मारून तिचा खून केलेला आहे अशी आपल्याला प्रथमदर्शनी माहिती मिळते आहे. आणि आता आईला बारामती शहर पोलिसांनी अटक केलेली आहे. निश्चित, अटक केल्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात या संदर्भात काही संकेत मिळतात, काही माहिती मिळतीये? आपण लक्ष लावून आहे नक्की. आता हा प्रगती कुठल्या मुलाबरोबर तिने? जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या ऐकण्याचा सविस्तर माहिती करता. पुढची सुद्धा महत्वाचीच बातमी, येवल्यातली ही बातमी. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. येवल्या तालुक्यातील अंदरसूल या प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा धक्कादायक प्रकार आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात आज गोंधळ घालून दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे नातेवाईकांचा, मात्र ही दृश्य आपण पाहतोय. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात आज गोंधळ घातलाय. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दरम्यान एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे आणि त्याचमुळे नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान तिथं असलेलं आरोग्य प्रशासन आणि नातेवाईक यांच्या या दोघांमध्ये सुद्धा चर्चा चालली आहे. गोंधळ होऊ नये याकरता विनवण्या केल्या जात आहेत, मात्र नातेवाईकांनी टोकाची भूमिका घेतली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची सुद्धा दृश्य आपण पाहतोय. याचविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी बबू शेख यांच्याकडून. बबू, काय अधिक माहिती या संदर्भात? आता नेमकी काय परिस्थिती आहे, नातेवाईकांचं नेमकं काय म्हणणं आहे? अंदरसूल येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री 15 महिलांवर शस्त्रक्रिया कुटुंबनिय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यात वर्षा आईडे या महिलेचाही समावेश होता. त्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रात्री त्याला त्रास झाला. त्याचे नातेवाईक डॉक्टरांकडे गेले का बघ त्रास होत आहे, पण डॉक्टरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पहाटे या महिलेचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असं असल्याचा आरोप नातेवाईकांनी करून गोंधळ घातलेला आहे. आणि जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा या नातेवाईकांनी घेतल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण असल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ते नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. निश्चित, धन्यवाद बाबू तुम्ही दिलेल्या ऐकण्याचा सविस्तर माहिती करता. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र नातेवाईकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे.